साईकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव. 7 ते 17 सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि 20 ते 30% पर्यंत डिस्काउंट मिळवा. विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात, तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध. या बघा, खात्री करा आणि मगच खरेदी करा. ठिकाण साईकमल फर्निचर मॉल, वसंत लॉन समोर संगमनेर. 98 81 47 37 53. मी प्राध्यापक दीपक करपे. एक आव्हान करण्यासाठी पेमगिरी स्थित असणारा भीमगड उर्फ शहागडावर मी उभा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पनेचा पहिला सूर्य जर कुठून पाहिला असेल तर तो या शहागडावरून पाहिलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शेवटची लढाईसुद्धा ही संगमनेरच्या भूमीमध्येच झालेली आहे. म्हणून सूर्याचाही अस्त शेवटच्या लढाईचा जर कुठून पाहिला असेल महाराजांनी तर तो यात आपल्या भूमीतून पाहिलेला आहे. अशी ही आपली ऐतिहासिक पवित्र भूमी आहे. ज्या पद्धतीनं रायगडावरती राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तो आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आहे. खरं तर 2007 साली या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात आमच्या शिवराष्ट्र परिवाराने त्यावेळेस केली होती. आणि आज त्याच धर्तीवरती ज्या स्वराज्य संकल्पनेचा प्रयत्न, त्या माध्यमातून एक स्वराज्य निर्माण करावं, हा एक छोटेखानी प्रयत्न त्या अगोदर शहाजी महाराजांनी केलेला होता. आणि शहाजी महाराजांनी तो प्रयत्न याच भीमगडावरून केलेला होता की ज्यावेळेस त्यांनी इसवी सन 1633 जीवधनच्या घाटामध्ये असणारा जो किल्ला आहे नाणे घाटामध्ये, तर त्या ठिकाणी मूर्तिजा निजामशहाला सोडून आणलं आणि स्वतः वजीर म्हणून छात्र चामर त्यांनी याच गडावरती घेतले आणि स्वतः वजीर म्हणून ते या ठिकाणी राहिले. खरंच सांगावं असं वाटतं की 3 वर्ष शहाजीराजांनी या भीमगडावरून कारभार पाहिलेला आहे, पण तो निजामशाहीच्या माध्यमातून पाहिलेला आहे. म्हणजे थोडक्यात निजामशहाची ही 3 वर्ष राजधानी होती. पहिली अहमदनगर होती, दुसरी दौलताबाद होती आणि तिसरी म्हणजे हा भीमगड पेमगिरीचा. आणि या 3 वर्षाच्या काळामध्ये जे काही बाल शिवाजीराजे असतील, संभाजीराजे असतील आणि माँसाहेब जिजाऊ या शिवाजीराजांना घेऊन या गडावरती 1633 ते 1636 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये इथं त्यांचं वास्तव्य होतं. आणि म्हणून मी एक आव्हान करणार आहे की ज्यावेळेस शहाजीराजांनी हा स्वराज्य संकल्पनेचा प्रयत्न केला, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो दिनांक होता भाद्रपद श्रावणमध्ये की 8 सप्टेंबर 1633 त्यांनी हा संकल्प या ठिकाणी सोडला होता. आणि तो दिवस मोठ्या उत्साहाने राज्याभिषेक सोहळ्यासारखा साजरा व्हावा ही विनंती करण्यासाठी उपस्थित आहेत. उद्या रविवार आहे, 8 सप्टेंबर तारीख आहे आणि स्वराज्य संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचं आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि हे आव्हान करण्यासाठी पेमगिरी गावातील संपूर्ण ग्रामस्थ असतील, शिवभक्त असतील, आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये निमगाव पागा, कळस, नांदुरी, धांदरफळ या भागातील अनेक शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहेत. त्याचबरोबर डॉक्टर महिंद हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे की ज्यांनी अनेक देशाविदेशांमध्ये आपली व्याख्यानं दिलेली आहेत, एक इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, तेही उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी. आणि हजारोच्या संख्येनं संगमनेर भागातील शिवप्रेमींनी या ठिकाणी येऊन स्वराज्य संकल्प दिनाचा लाभ घ्यावा आणि हा मोठ्या प्रमाणात साजरा करावा की जेणेकरून रायगडाच्या धर्तीवरती आपल्या संगमनेरचं वैभव असणारा भीमगड उजेडात यावा आणि त्या दृष्टीनं आपण उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये स्वराज्य संकल्प दिन साजरा करून एक शिवाजी महाराज, शहाजीराजे यांचं कर्तृत्व उद्या आपल्याला त्या ठिकाणी ऐकता तर येणारच आहे, त्यासाठी आपण उपस्थित राहावं एवढीच मी आपल्याला विनंती करण्यासाठी या शहागडावरती उपस्थित आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शहागड. आणि त्याचबरोबर आमचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय रोहित दुबे पाटील असतील, सोमनाथजी गोडसे पाटील आहेत, किशोरजी दुबे आहेत किंवा भीमाभाऊ पांढरे आहेत, राजीवजी दीक्षित सर आहेत, हे आतोनात या शहागडासाठी प्रयत्न करत असतात आणि आपणही त्यांच्या कार्याला एक प्रकारे सहकार्याच्या रूपाने हा दिन साजरा व्हावा म्हणून आपण साथ देऊया आणि अवघे अवघे मिळून या. आणि इथं उद्या आपल्याला भगवी पताका फडकवायची आहे, भगवा ध्वज फडकवायचा आहे आणि स्वराज्य संकल्प दिन साजरा करायचा आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र,
निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मानपाट, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.